गणेशोत्सवात आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन एक वेगळी शक्ती ऊर्जा आपल्या मनामध्ये शरीरामध्ये निर्माण होत असते। याही वर्षी तितक्या जोमाने जोशाने आपण आपल्या बाप्पाचे स्वागत करणार आहोत आणि तेही योग्य काळजी घेऊन। यंदाचं वर्ष हे सर्वच सणांवर नुकसानदायक वर्ष ठरलंय। यामध्ये आता आपल्या सर्वांचा महत्त्वाचा सण गणेशोत्सव काही दिवसांवरच येऊन ठेपलाय। कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारचे काही कठीण निर्णय आणि बंधन पाळत आपण आपल्या बाप्पाचे स्वागत करणार आहोत। याच आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनापूर्वी बाप्पांना मूर्तीची सुबक आणि देखणे रूप देण्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये गोरेगावमधील नेमाने बंधू यांची तयारी वेगात सुरू आहे। अगदी सरकारचे सर्व नियम पाळत सार्वजनिक गणेश मूर्ती 4 फुटांची तर घरगुती गणेश मूर्ती 2 फुटांपर्यंत त्यांनी प्रत्येक गणेश मूर्तीला एक जिवंतपणाचे रूप दिले। व्यवसायाला तसं बघितलं ना तर दरवर्षापेक्षा लोकांचा उत्साह कमी आहे। दुसरी गोष्ट म्हणजे मूर्तीची साईज कमी झालेली आहे आणि सरकारने जो नियम घातलेला आहे त्या नियमाच्या बाहेर मूर्त्या नाहीत। सरासरी सार्वजनिक मूर्ती 3 फुटातच आहे आणि घरगुती मूर्ती 2 फुट पावणे 2 फुटाच्या आतमध्ये आहेत। सुबक सुंदर देखण्या अशा गणेश मूर्ती या कलादालनामध्ये कलर करण्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आल्या आहेत। यावर्षी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव सर्वत्रच आहे, त्यामुळे मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांनी गावी न येता मुंबईतच राहणे पसंत केलंय। गणेश मूर्तींच्या मागणीमध्ये 30% घट झाली आहे। कोरोना रोगाचा प्रादुर्भाव आणि गर्दीचं प्रमाण या सर्व गोष्टी लक्षात घेऊन नेमाने बंधूंनी गोरेगाव शेजारील खेड्यापाड्यांमध्ये गणेश मूर्ती घरपोच देण्याचं ठरवलंय। गर्दीचा जो हे आहे त्यासाठी आम्ही घरपोच डिलिव्हरी करणार आहोत। खेडेगाव आजूबाजूचे खेडेगावातले ज्या मूर्त्या आहेत त्या जवळजवळ 75% घरपोच जाणार आहेत। या त्यांच्या निर्णयाचं गोरेगाव तसेच आजूबाजूच्या गावातून कौतुक होत आहे। न्यूज 15 मराठीसाठी प्रसाद गोरेगावकर रायगड। मानव चैतन्य को हिंसा से शांति की ओर ले जाने के लिए 9 से 15 अगस्त तक चलने वाला है वैश्विक ध्यान उत्सव एकम विश्व शांति उत्सव। विश्व शांति के लिए लाखों लोग एक साथ ध्यान करेंगे। शांतिपूर्ण चैतन्य और विश्व शांति में योगदान करने के लिए 7 दिनों के लिए हमारे साथ ऑनलाइन जुड़ें। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9121163894।